उत्तरेतून आलेल्या बॅगा दक्षिणेचे लोक परत पाठवतील आणि मला विधानसभेतून लोकसभेत जाण्याची संधी देतील असा टोला लगावत आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकलंय. संग्राम जगताप यांनी दोनदा अहमदनगर शहराचे महापौरपद भूषवले असून ते अहमदनगरचे विद्यमान आमदार देखील आहेत. दक्षिण नगरमध्ये जगताप कुटुंबियांची राजकीय पकड घट्ट असल्याचं मानलं जातं. त्यामुळे भाजपच्या सुजय विखेंना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीने संग्राम जगताप यांच्या रूपाने तगडा उमेदवार मैदानात उतरवलाय. त्यामुळे अहमदनगर लोकसभेचा रणसंग्राम म्हणजे काटेकी टक्कर होणार असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. तर पूर्वीचे वाईट अनुभव बघता दक्षिणेची जनता बाहेरच्या उमेदवारांना स्वीकारणार नाहीत असा घणाघात करत संग्राम जगताप यांनी पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार असल्याचं स्पष्ट केलंय. खरं तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय अध्यक्ष पवारसाहेब, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब असतील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलसाहेब असतील, भुजबळसाहेब असतील, धनंजय मुंडेसाहेब असतील, वळसे पाटीलसाहेब असतील, या सगळ्या मान्यवरांनी आज त्या कोर कमिटीने या ठिकाणी निर्णय घेतला आणि माझ्यासारख्या एक तरुण कार्यकर्त्याला आज एवढ्या मोठ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रिंगामध्ये उतरवलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं समोरचा दिग्गज आहे कोण आहे कशा पद्धतीने आहे ते महत्त्वाचं नाही, पण ही निवडणूक आहे दिग्गजाची किंवा कशाची नाही, तर ही निवडणूक सर्वसामान्यांच्या प्रश्नांची आहे, उपलब्ध असणाऱ्या व्यक्तीची आहे की इथं कोण उपलब्ध राहू शकतं आणि कशा पद्धतीने आपण उपलब्ध राहून या प्रत्येक माणसाला आपण त्या ठिकाणी सामोरे जाऊ शकतो, वेगवेगळ्या प्रश्नाला सामोरे जाऊ शकतो, या भागाचा विकास करू शकतो, कोण संपर्कात राहू शकतं, या सगळ्या स्थानिक बाबींचा विचार करून स्थानिक माणसाची निवडणूक आहे. त्याच्यामुळं आम्हाला वाटत नाही की कुठेतरी निवडणूक काहीतरी कुठली वेगळ्या प्रकारची निवडणूक आहे. विकासाच्या आता अजेंडा मोठा आहे, याच्यामध्ये आज प्रत्येक भागामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये वेगळे प्रश्न आहेत की त्या त्या तालुक्याच्या अनुषंगाने त्या त्या सभेंमधील आम्ही ते विषय घेऊ, तिथं काम करू आणि त्याच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील एक चांगल्या रीतीने कामाला देखील लागला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही देखील काम करू. बाहेरच्या माणसाला कधी नगरकरांनी या दक्षिणमधल्या सगळ्या भागात नगरच्या दक्षिण भागाने कधी स्वीकारलेलं नाही. पूर्वी ज्या काही घटना घडल्या असतील निश्चित रूपानं घडल्या असतील, तर त्याचा अनुभव देखील आमच्या सर्व या दक्षिण भागाला नगरकरांना फार वाईट अनुभव आले. त्याच्यामुळे निश्चित रूपानं नगरकर या ठिकाणी आपल्या स्थानिक नेतृत्वाला प्राधान्य देतील, माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला विधानसभेतून लोकसभेत पाठवण्याची संधी या ठिकाणी मला देतील अशी मला खात्री. हा ज्या काही बॅगा आता लोक घेऊन येत आहेत कपड्याच्या असू इतर कुठल्या असू, तर निश्चित रूपानं त्यासुद्धा आपल्याला परत गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. प्रतिनिधी रोहित पाटील, माय न्यूज, अहमदनगर.